आज एक्साईट बॅटरीचा गेल्या एक आठवड्यापासून संप चाललेला आहे. आम्ही आंदोलन म्हणतो आहे. कामगारांनी स्वतःहून तो निर्णय यासाठी घेतला की गेल्या 18 महिन्यापासून इकडे कामगारांची संघटना लागली पाहिजे. जे कामगार ज्यांना कुठच्याही प्रकारे इकडचं उत्पादन कमी न होता कुठचाही कारखाना बंद होण्याची स्थिती नसताना देखील हरियाणाला पाठवण्यात आलेले आहेत, त्याच्याविरुद्ध आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. इंडस्ट्रियल कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयांकडे पण देखील उद्या आम्ही दाद मागण्याचं काम केलं. आणि म्हणून या सर्व प्रश्नाच्या बाबतीत व्यवस्थापनाकडनं सकारात्मक निर्णय येत नाही म्हणून निषेध करण्यासाठी गेल्या आठवड्याभरपासून हा आंदोलन चालू आहे. आज मी यांना भेटलो. मी आहेत, सचिन भोसलेजी आहेत, शुभाताई आहेत, इतर सर्व मान्यवर चाबूसकरजी आम्ही सर्वांनी येऊन त्यांना एका प्रकारे पाठिंबा दिला. आणि आम्ही भूमिका घेतली की व्यवस्थापनाने 2 पावलं पुढे यावी, 4 पावलं आम्ही मागे जायला तयार आहोत आणि याच्यातून समंजसपणाने मार्ग काढून हा आंदोलन कुठेतरी संपवावं किंवा स्थगित व्हावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. 30 कामगारांना गेल्या 18 महिन्यापासून निलंबित केलेलं आहे. तेच म्हणूनच आज आम्ही सर्वांनी आता हा आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे इंडस्ट्रियल कोर्टात आम्ही गेलो, हायकोर्टात गेलो आणि आता सर्वोच्च न्यायालयात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या वरती ना आम्ही आहोत ना व्यवस्थापन आहे, त्यातून पण काहीतरी समंजसपणाने तडजोड करावी अशी आग्रहीची भूमिका आम्ही मागणी केली आणि उद्या लेबर कमिशनरकडे या सर्व विषयावरती बैठक होणार. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचा विजय असो. सचिन भाऊ तू मागे.